राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचं खुलं उल्लंघन. वृक्ष संवर्धनाबाबतच्या तक्रारीचं निवारण करायला तब्बल एक वर्ष लागलं ठाणे महानगरपालिकेला. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कल्याण फाटा येथील हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं श्री दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणात बाधित झालं. पण मंदिर परिसरातलं पिंपळाचं झाड सिमेंट काँक्रीटचा पार बांधून ठेकेदारानं वाचवल्याचं वरकरणी दिसत असलं तरी तसं करणं एक प्रकारे झाडाच्या वाढीसाठी घातकच होतं. कायद्याने वागा लोकचळवळीने याबाबत ठाणे महानगरपालिकेत तक्रार केल्यानंतर निराकरण करण्यात महानगरपालिकेने अक्षम्य टाळाटाळ केली. अखेर चिवट पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेने बुंध्याजवळचं सिमेंट काँक्रीट उखडलं व तिथे मातीचा भराव केला. याबाबतची तक्रार कायद्याने वागा लोकचळवळीचे कोकण संघटक दीपक परब यांनी 26 जानेवारी 2022 रोजी आपले सरकारमार्फत केली होती. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस, पण ठाणे महानगरपालिकेत प्रजेची नव्हे तर नोकरशाहींची सत्ता असल्याचं दिसलं. नाही करत तुझ्या तक्रारीचं काहीही, काय करायचं असेल ते कर, असं उर्मट उत्तर दीपक परब यांना ठाणे महानगरपालिकेतील वरिष्ठ उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी केदार पाटील यांच्याकडून ऐकायला मिळालं होतं. पण दीपक परब यांनी पाठपुरावा सोडला नाही. वृक्ष संवर्धन ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. ठाणे महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिकेनंतरची सर्वात मोठी महानगरपालिका असताना देखील वृक्ष संवर्धनाबाबत स्वतःचे कर्तव्य पार पाडतानाचे दिसून येत नाही. झाडांवरती जाहिरात फलक लावणे, बॅनर लावणे, झाडांवरती विद्युत रोषणाई करणे व त्या करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडणे तर सोडाच, परंतु अशा बाब निदर्शनास आणून देणाऱ्या जागरूक नागरिकांबाबत संबंधित अधिकारी उर्मट वर्तन करण्याचा अनुभव मला आला आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी दीपक परब यांनी पुन्हा थेट महानगरपालिकेत लेखी तक्रार केली. ठाणे महानगरपालिकेत चक्रा मारल्यावर उपायुक्त मारुती खोडके यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली व बुंध्याजवळचं सिमेंट काँक्रीट हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता कार्यवाही करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे 23 एप्रिल 2013 रोजीचे स्पष्ट आदेश आहेत की झाडांभोवती 1 मीटर वर्तुळाचं मातीचं आळं असावं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था सर्रास या आदेशाचं उल्लंघन करतात. ठाणे महानगरपालिकेनेही तसंच केलं. पण गंभीर बाब ही की एखाद्या नागरिकाने सदरची बाब लक्षात आणून दिल्यानंतरही महानगरपालिकेला तक्रार निवारण करायला तब्बल 1 वर्ष लागलं.